पूर्वी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या लहान भावाला खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. इकबाल कासकरला 27 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दाऊदच्या नावानं धमकी देऊन ठाणे कल्याण वाशी उल्हासनगर भागातल्या बिल्डर्सकडून खंडणी वसूल करत असे. ठाणे पोलिसांनी याविरोधात ठोस पुरावे गोळा करून इकबाल आणि त्याच्या 3 साथीदारांना अटक केली आहे. इकबाल कासकरला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा तो त्याची बहीण हसीना पारकरच्या मालकीच्या घरात बिर्याणी खात होता. काल रात्री 9:30 इकबालला ताब्यात घेण्यात आलं. इकबाल आणि त्याचे साथीदार बांधकाम व्यावसायिकांकडून केवळ पैसेच नाही तर फ्लॅटसुद्धा खंडणीच्या रूपात वसूल करत असत. अशाच एका फ्लॅटमधून इकबालच्या एका साथीदाराला ताब्यात घेतल्याचं ठाण्याचे पोलीस आयुक्त परमजित सिंहांनी सांगितलं. इकबाल आणि त्याचे साथीदार चालवत असलेल्या रॅकेट विरोधात ठोस पुरावे असून या सर्वांवर मोक्का लावता येईल का या संदर्भात सध्या चाचपणी असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. धमकियां दी गई, अवश्य वो दाऊद के गैंग के नाम से दी गई थी धमकियां, और डराने धमकाने का बाकी कार्य भी दाऊद के गैंग के नाम से किया गया. कभी कभी बाहर से शूटर्स या गुंडों को भी बाहर से लाया जाता था. कभी कभी तो सुना है कि बिहार से भी कुछ व्यक्ति लाए गए थे जिनको यहाँ पे प्लॉट खाली कराने के लिए या प्लॉट में घुसाने के लिए, जिनका काम मुंबई या नवी मुंबई या थाने के एरिया में किया गया था. वो आगे हमारे पूरे इन्वेस्टिगेशन का हिस्सा है, लेकिन डेफिनेटली दाऊद गैंग का, दाऊद के नाम का अवश्य इस केस में या इसके अलावा जो बाकी एक्सट्रॉशन हुए उसमें इस्तेमाल किया गया. दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस झालाय. वांद्रे अंधेरीसह पश्चिम उपनगरात पावसानं हजेरी लावली आहे तर माटुंगा चेंबूर आणि मुलुंडमध्येही जोरदार पाऊस बरसलाय. काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसामुळे काहीसा गारवा निर्माण झाल्यानं दिलासा मिळालाय. यवतमाळला अचानक धुवांधार पावसानं झोडपलं. तासभर सोसायट्याच्या वाऱ्यासोबत आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यंदाच्या पहिल्या पाऊस मोसमात पहिल्यांदाच पावसाचा एवढा जोर यवतमाळकरांनी अनुभवला. जोरदार पावसामुळे नाले पाण्यानं भरून वाहू लागले तर रस्त्यांवर देखील पाण्याचे लोट होते. शहरातील सखल भागात पाणी साचलं. यवतमाळात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला असून धरणात जेमतेम पाणीसाठा आहे, त्यामुळे आणखी मुसळधार पावसाची प्रतीक्षा यवतमाळकरांना आहे, जेणेकरून धरणं पाण्यानं भरावीत आणि भूजल पातळी वाढावी अशी अपेक्षा नागरिकांना आहे. तर रत्नागिरीलाही मुसळधार पावसानं चांगलंच झोडपलं. ढगफुटी झाल्यासारखा पाऊस कोसळला. पाऊस थांबायचं काही नावही घेत नाहीये, त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण 1032.80 mm पाऊस झालाय तर सरासरी 114.76 mm इतका पाऊस पडलाय. जिल्ह्यातील 9 तालुक्यांपैकी 6 तालुक्यांमध्ये 100 mm पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यातही चिपळूण आणि दापोली तालुक्यात 150 mm पेक्षा जास्त पाऊस गेल्या 24 तासांत पडलाय. कोकणात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय. हार्णेमध्ये तर अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी घुसलं. ठिकठिकाणी पावसाचं पाणी घुसल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. अतिवृष्टीमुळे दापोली तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानं 700 मच्छीमार बोटींनी किनारा गाठलाय. तसंच मच्छीमारांचं अतोनात नुकसान झालंय. समुद्रात काही बोटी आणि मच्छीमार अडकल्याची भीतीही व्यक्त केली जाते. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे दापोली तालुक्यात एकूण 4 मच्छीमार बोटींना जलसमाधी मिळाली. अंजर्ले खाडीत 3 आणि हर्णेमध्ये 1 अशा एकूण 4 बोटी बुडाल्या. रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे नांगरून ठेवलेल्या एकूण 4 बोटी लाटांचा मारा आणि एकमेकांवर आपटून बुडू लागल्या आणि त्यातील 2 बोटींना जलसमाधी मिळाली. बोट बुडत असल्याचं लक्षात येताच बोटीवरील सर्व खलाशांनी पाण्यात उड्या मारल्या. त्याचबरोबर त्याच बोटींच्या बाजूला असलेली 3री बोटही बुडू लागली आणि त्या बोटीला देखील जलसमाधी मिळाली. आंजर्ले खाडीच्या बाजूला असलेल्या हर्णेमध्ये 1 बोटीला जलसमाधी मिळाली. 2 बोटींवरचे 8 खलाशी अद्याप बेपत्ता असून 7 खलाशांना वाचवण्यात स्थानिकांना यश आलंय. सिंधुदुर्गात पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलाय. पावसाच्या मोठमोठ्या सरी कोसळत आहेत. जिल्ह्यात 139 mm पाऊस पडलाय. सर्व नदी नाले ओसंडून वाहत आहेत. पावसानं उसंतच घेतलेली नसल्यामुळे सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दोडामार्ग तालुक्यातील भेडशीमध्ये देखील असा जोरदार पाऊस पडतो आहे. मसुरे बागायतमध्ये देखील पुराचं पाणी रस्त्यावर आलेलं आहे, त्यामुळे रस्ता वाहतूक त्या ठिकाणी बंद झालेली आहे. भेडशी पुलावरील वाहतूक बंद झालेली आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 139 mm पाऊस पडलेला आहे.
राज्यात आज अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडलेला आहे. मुंबई उपनगरात जसा पाऊस पडलेला आहे त्याहूनही अधिक पाऊस रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये सध्या पाऊस पडतो आहे. सिंधुदुर्गमध्ये ही 139 मिलीमीटर पाऊस आतापर्यंत झालेला आहे. तर भेडशी पुलावरील वाहतूक बंद झालेली आहे. मसुरे बागायतमध्येही पुराचं पाणी रस्त्यावर आलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक असल्यामुळे राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत आणि त्यातून जो मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 12,600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वीज निर्मितीसाठी सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भोगावती नदीच्या पातळीतही वाढ झालेली असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर उस्मानाबादमध्ये जो चांगल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाली, परिणामी एका कोरड्या बोरवेलमधून धोधो पाणी बाहेर पडू लागलं. दरम्यान पुढचे 2 दिवस आणखी मुसळधार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेकडून वर्तवण्यात आलेली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र या ठिकाणी येत्या 24 तासात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच विदर्भ मराठवाड्याच्याही काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवलेली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. पुढचे 2 दिवस आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातही जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे. शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा म्हणून राज्य सरकारनं सुरू केलेल्या महावेध प्रकल्पाअंतर्गत नागपूरच्या डोंगरगाव इथं सुरू केलेल्या हवामान केंद्राचा बोजवारा उडाल्याचं चित्र आहे. स्वयंचलित हवामान केंद्रात लावण्यात आलेले सोलर पॅनल लाईट चोरीला गेले असून साहित्याचीही तोडफोड करण्यात आली. हवामान केंद्राच्या परिसरात मोठं गवत आणि झुडपं उगवली आहेत. या चोरीची तक्रार पोलिसात करण्यात आली असून ग्रामपंचायतीतर्फे आता सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत. राजकीय वर्तुळातून बातम्या. शिवसेनेकडूनही ऑफर आहे, मात्र आपण कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेत जाणार नाही असा गौप्य स्फोट नारायण राणेंनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. मात्र शिवसेनेत येण्याची ऑफर कुणी दिली हे सांगण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. तर राणेंची दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी बार्गेनिंग स्ट्रॅटेजी असल्याचा टोला शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी लगावलाय. राणेंना शिवसेनेत प्रवेश देणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तर शिवसेना मला घाबरते की मी जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भाजपत गेलो तर भाजपचं पारड जड होईल. 2019 सोबळावर भाजपची घोषणा यशस्वी होईल आणि याची भीती वाटते. मोठ्या प्रमाणात आत्ता असलेले शिवसेनेचे पदाधिकारी राणेंबरोबर परत बीजेपीत जातील. या चिंतेपोटी ते विरोध करताय. मला माहिती आहे कुठे विरोध करतात काय. एका बाजूला राणे शिवसेनेत यावे असाही प्रयत्न होतोय, दुसऱ्या बाजूला बीजेपीत जाऊ नये म्हणून असा प्रयत्न होतो. नाही राणेसाहेब, तुम्ही खूप मोठं विधान केलं, राणेसाहेब शिवसेनेत यावे असाही प्रयत्न होतोय, तो कोण करत आहे, काय हा प्रयत्न? प्रयत्न मला विचारणा केली जाते म्हणून म्हणालो मी. त्याची नावं सांगायची का आवश्यकता नाही आणि त्यांना कोणी सांगितल्याशिवाय ते काय प्रयत्न करत नाहीयेत. पण अशी परिस्थिती आहे. पण काय असेल, शिवसेनेकडून तुम्हाला पुन्हा घेण्याचे प्रयत्न होत आहेत, परिस्थिती आहे, काय तुमचा निर्णय? त्या गोष्टीला मी स्पष्ट उत्तर दिलं आहे. कोणत्याही परिस्थितीत मी शिवसेनेत जाणार नाही. आज कसं झालंय की काँग्रेसमधनं सुद्धा राणेंची बार्गेनिंग पॉवर संपली,
काँग्रेसने त्यांना त्यांचं पद काढून घेतले आहेत. आज भारतीय जनता पार्टी सुद्धा त्यांना त्यांच्या मुलांमुळे घेत नाही आहे, मुलांमुळे त्यांना योग्य पदं मिळत नाही आहेत. आणि त्यामुळे बार्गनिंग पॉवर असताना आपलं आपल्याला दुसरा पक्षसुद्धा कुठेतरी घेतला पाहिजे, दुसऱ्या पक्षाने सुद्धा आम्हाला मागणी आहे असं राणेन दाखवायचं. ज्याप्रमाणे जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा मला राष्ट्रवादीसुद्धा मला बोलवते, मला काँग्रेस बोलवते, असं त्यांनी दोघांकडे बार्गनिंग केलं आणि आपल्याकडे पदं मारून घेतली, पदं मिळून घेतली. त्याचप्रमाणे राणेंची ही बार्गनिंग पॉवर आहे, त्यामुळे निश्चितपणे राणे भाजपमध्ये जाणार हे मात्र निश्चित झालेलं आहे. नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील शक्ती प्रदर्शनात कालिदास कोळंबकर यांची दांडी बघायला मिळाली. राणे यांचे खंदे समर्थक कोळंबकर गैरहजर राहिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. 21 सप्टेंबरलाही मतदारसंघात घटस्थापनेच्या कार्यक्रमामुळे कोळंबकर राणेंच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहू शकणार नाही असं Zee24 संपर्क केला असता कोळंबकर यांनी सांगितलं. मतदारसंघात कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे काल शक्ती प्रदर्शनाला उपस्थित राहू शकलो नाही असं कोळंबकरांनी सांगितलं. नाशिक जिल्ह्यात प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांना घाबरून आता कांदा व्यापारी स्वतःच आपली बेहिशोबी मालमत्ता घोषित करू लागलेत. एका व्यापाऱ्यानं चक्क आपली 3 कोटी रुपयांची मालमत्ता दाखवली आहे, त्यामुळे प्राप्तिकर विभागाचं जाळं आता घट्ट विणलं जात आहे. सतत होणाऱ्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, त्यामुळे सरकारच्या या अन्यायी इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलं. आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गॅस टाकी, पालेभाज्या, धान्य ठेवून सरकारच्या विरोधात फलक लावून घोषणाबाजी करण्यात आली. पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या भाववाढी विरोधात औरंगाबादमध्ये काँग्रेस पक्षानं रास्ता रोको केला. औरंगाबाद जालना रस्त्यावर तब्बल अर्धा तास रास्ता रोको करण्यात आल्यानं दोन्ही बाजूनं वाहनांच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या. भर रस्त्यात चूल मांडून केंद्र आणि राज्य सरकार विरोधी घोषणाबाजी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून देण्यात आली. पेट्रोलचे भाव सतत वाढत असून त्यामुळे दळणवळण महाग होत आहे, परिणामी सर्वच गोष्टींचे दर वाढत चालले आहेत, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. सर्वसामान्यांना गरजेचा असलेला गॅस देखील महाग झाल्यानं सरकार जनतेची फसवणूक करत असल्याची भावना आहे असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावं अशी मागणीही काँग्रेसनं यावेळी केली. भंडारा जिल्ह्यातील पवनी तहसील कार्यालयावर हलबा समाजाचा भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला. हलबा समाजाला कास्ट व्हॅलिडिटी देण्यात यावी, तसंच नोकरीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात येऊ नये अशा विविध मागण्यांसाठी हलबा समाजानं हजारोच्या संख्येनं मशाल मोर्चाचं आयोजन केलं होतं. आम्हाला सरकारची भीक नको, संविधानात असलेल्या अधिकारांप्रमाणे आम्हाला अधिकार द्यावेत अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. बुलढाणा नगरपालिका हद्दीतील जोहरनगर परिसरात नॅशनल हेल्थ मिशन म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत बांधण्यात आलेलं रुग्णालय उद्घाटन होण्यापूर्वीच आजारी पडलेलं दिसून येत आहे. चारही बाजूनं प्रचंड प्रमाणात घाणच घाण इथं दिसून येते. घाणीच्या साम्राज्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून संबंधित प्रशासनाला आता याची दखल घेणं गरजेचं झालं. एकीकडे स्वच्छ भारत या अभियानाअंतर्गत शासन कोट्यवधी रुपयांचा निधी शहरी आणि ग्रामीण भागासाठी देत असून दुसरीकडे मात्र स्थानिक प्रशासन या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. कोल्हापूर दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची वार्षिक सभा चांगलीच वादाच्या कचाट्यात सापडली. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी बेकायदेशीरपणे वार्षिक सभेचा ताबा घेत विषय मंजूर करून घेऊन सभा गुंडाळली, त्यामुळे ही सभा सहकार कायद्यानुसार बेकायदेशीर ठरली आहे, त्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी यासंदर्भात दुग्ध उपनिबंधकांकडे धाव घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर ताबा ठेवायचा असेल तर गोकुळ दूध ताब्यात असावं लागतं, त्यामुळे गोकुळची सत्ता मिळवण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष आक्रमक असतात, पण गेल्या अनेक दशकांपासून माजी आमदार महादेवराव महाडिक आणि काँग्रेस नेते माजी आमदार पी एन पाटील यांची गोकुळ दूध संघावर एकहाती सत्ता आहे. सत्तेतील वाट्यामुळेच या नेत्यांना सहकार कायद्यानुसार गोकुळ संघ चालतो याचा विसर वार्षिक सभेत पडला असंच यानिमित्तानं म्हणावं लागेल. शिर्डी साईनगर रेल्वे स्टेशन आणि नगर मनमाड महामार्गाच्या दरम्यान असलेल्या चिंचेचा झाडाखाली 2 व्यक्तींचे मृतदेह आढळले आहेत. हे दोघंही तरुण असून एकाचं वय 45 तर दुसऱ्याचं वय 35 आहे. हे दोघेही भाविक असण्याची शक्यता आहे. नगर मनमाड महामार्गापासून स्टेशनवर जाण्याच्या मार्गावर अवघ्या 200 मीटर अंतरावर रेल्वे रुळालगत या दोघांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांचा तपास सुरू आहे. पुण्यामध्ये डॉक्टरनं बिल वाढवून लावल्याच्या संशयावरून 75 वर्षीय रुग्णाकडून उपचार करणाऱ्या डॉक्टरवरच चाकून हल्ला करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार पुण्यातल्या सिंहगड रोडवरील नांदेड फाटा येथील सिंहगड स्पेशालिटी या रुग्णालयात सोमवारी संध्याकाळी घडला. या डॉक्टरच्या पोटावर आणि हाताला जखम झाली असून त्यांना 3 टाके पडले.
पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूनं थैमान घातलंय. पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूनं आतापर्यंत 50 बळी घेतले. शिरूर इथं 61 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. आतापर्यंत शहरातील विविध रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लूच्या 17 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य संचालनालयानं 8 जानेवारी 2017 चालकपदासाठी लेखी परीक्षा घेतली होती. आज आरोग्य परिवहन कार्यालयात औरंगाबाद विभागातील उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार होती. त्यासाठी 40 उमेदवार आले होते. मात्र एकाही उमेदवाराचं नाव यादीमध्ये नसल्यानं ऐनवेळी यादी बदलल्याचा आरोप केला जातोय. या परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर होणं अपेक्षित होतं, मात्र तसं न होता उमेदवारांना घरी पत्र पाठवण्यात आलं. मात्र याच उमेदवारांना आता रिजेक्ट केल्याचं सांगितलं जात आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.